2021 दोन हजार एकवीसचा चा पहिला चंद्रग्रहण सव्वीस मेच्या दिवशी या पाच राशी बनणार लखपती वर्ष दोन हजार एकवीसचं पहिलं चंद्रग्रहण मे महिन्यात होणार आहे या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच बुधवारी सव्वीस मे दोन हजार एकवीस रोजी दुपारी दोन वाजून सतरा मिनिटांनी हे ग्रहण लागेल आणि संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटांनी संपेल कोणत्याही ग्रहणाचा सर्व बारा राशीवर परिणाम होत असल्याने ज्योतिषातही खगोलीय घटना खूप महत्वाची मानली जाते सव्वीस मे नंतर वर्षाचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण एकोणीस नोव्हेंबरला लागेल वैशाख महिन्यातील हे चंद्रग्रहण दुपारच्या वेळी लागणार आहे म्हणून भारतात हे उपछाया चंद्रग्रहण म्हणूनही पाहिले जाऊ शकते त्यामुळे चंद्रग्रहणाच्या नऊ तासापूर्वी लागणारा सुतक काळ भारतात मान्य असणार नाही पण हे ग्रहण अमेरिका उत्तर युरोप पूर्व आशिया ऑस्ट्रेलिया पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागरातील काही भागात पूर्णपणे दिसून येईल मित्रांनो आज आपण अशा पाच राशीबद्दल जाणून घेणार आहोत जे की सव्वीस मेच्या दिवशी लखपती बनू शकतील व्हिडिओ खूपच सुंदर आणि खूपच फायदेशीर ठरणार आहे तर या व्हिडिओला बिलकुलसुद्धा मिस करू नका शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनल ॲस्ट्रोमॉरडीला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग जाणून घेऊया त्या पाच राशीबद्दल यामध्ये सर्वप्रथम जी रास येते ती आहे वृषभ रास कुबेरजीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल व तुम्हाला पैशाचे फायदे मिळतील प्रत्येकाकडून तुम्हाला कुटुंबात भरपूर सहकार्य मिळेल नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे आपण नवीन क्षेत्रात काम मिळवू शकता अविवाहित लोकांचे विवाह होण्याची शक्यता आहे आपले भविष्यातील दिवस नफ्याच्या बाबतीत खूप फायदेशीर असतील मित्रांनो पुढील जी रास आहे ती आहे कर्करास घरातील वातावरण आनंदी असेल तुमच्या चांगल्या कृत्यामुळे तुम्हाला आदर मिळेल तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल तुमच्या चांगल्या विचारामुळे तुमचे शत्रूही तुम्हाला सोडून देण्यास तयार असतील कुटुंबातील कोणाशीही थोडासा मतभेद असू शकतो परंतु काही दिवसानंतर या सर्व समस्या लवकरच दूर होतील मित्रांनो पुढील जी है है रास आहे ती आहे तुळ रास कौटुंबिक आणि वैवाहिक आनंदाची वेळ अखंड आहे आपण कोणत्याही प्रसंगी किंवा छोट्या प्रवासावर जाऊ शकता आपल्यातील उत्साह वाढेल आपण नवीन उत्साहाने कार्य पूर्ण कराल तुम्ही तुमच्या लव मध्ये यश शोधत आहात आणि तुम्हाला तुमचे खरी प्रेम मिळण्याची शक्यता आहे आपण वेगवान प्रगती कराल आणि यशाची नवीन नोंद तयार कराल मित्रांनो पुढील जी रास आहे ती आहे कुंभरास आपल्यासाठी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणे खूप फायदेशीर ठरेल परंतु सर्व गुंतवणूक खूपच विचारपूर्वक करावी लागेल कौटुंबिक जीवनासाठी येणारा दिवस थोडा विरोधाभास असू शकतो परस्पर मतभेदामुळे घराचे वातावरण चांगले जाण्याची शक्यता आहे परंतु मार्ग निघेल याने पाचवी आणि शेवटची जी रास आहे ती आहे मीनरास आजच्या दिवसाचा प्रारंभिक वेळ आनंदामध्ये घालविला जाईल शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील मध्यान्ह वेळेनंतर नवीन काम सुरू न करण्याचा सल्ला ग्रहांनी दिला आहे संभाषण आणि वागण्यावर संयम ठेवा हे आपल्या स्वतःच्याच हिताचे असेल राग आणि द्वेषापासून दूर राहा आणि आपल्या शत्रूवर लक्ष ठेवा आरोग्याची ही काळजी घ्या आध्यात्मिक सिद्ध प्राप्त करण्यासाठी दिवस चांगला आहे गुढ विषय गुढ विद्याबद्दल आकर्षण असेल ध्यानधारणा केल्याने तुमच्या मनाला शांती मिळेल मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि राशीफलच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनल अॅस्ट्रोम्राडीला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया नव्या व्हिडिओ सोबत धन्यवाद